आज घुग्गुस येथील शुभम पेट्रोल पंप येथील माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पोस्टरला काही माथेफिरूंनी काडे फासलं। लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे, पण वैयक्तिक ज्याची प्रॉपर्टी आहे, वैयक्तिक मालकीचा जो पेट्रोल पंप आहे, तिथे जाऊन काही माथेफिरूंनी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या प्रतिमेला काडे फासलेला आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा अपमान म्हणजे सर्व देशवासियांचा अपमान आहे। लोकशाहीने मार्गाने कोणी आंदोलन करावं, आम्हाला त्याचा विरोध नाही आहे। ज्यांना आंदोलन करायचं आहे त्यासाठी आंदोलनाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत, परंतु एखाद्याच्या वैयक्तिक प्रॉपर्टीमध्ये जाऊन काडे फासणं ते सुद्धा भारताच्या पंतप्रधानाच्या प्रतिमेला, याचा आम्ही भारतीय जनता पार्टी तसेच घुगुचे सर्व नागरिक निषेध करतो। आणि अशा माथेफिरूंना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, अशी भूमिका भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतली होती। आणि त्या सर्व माथेफिरूंना अटक झालेली आहे, यासाठी हे ठिय्या आंदोलन आम्ही इथं आयोजित केलेलं होतं।